नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सगळे बरे असाल। मी आपला होस्ट अँड दोस्त आकाश पवार आपल्या समोर एक खूप मजेदार आणि खूप मस्त तुम्हाला आवडेल असा व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खाली ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला प्लीज विसरू नका, ज्याने मला मोटिवेशन मिळतो। चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया। तर तुम्ही यूट्यूब थंबनेल माझं पाहिलंच असेल कि निव्वळ 11 वर्षाचे असताना 2007 साली मला नाट्यशाळा गौरव पुरस्कार मिळाला। हो मित्रांनो, खूप मोठी आणि गर्वाची गोष्ट होती आणि त्या लहान वयी मला ते मिळणं खूप मोठी गोष्ट आहे। म्हणजेच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की लहानपणापासूनच मला या सर्व गोष्टींची आवड होती आणि हॉस्टेलमध्ये मी टोटल 10 वर्ष काढल्यामुळे मला या गोष्टींची हळूहळू आवड होत गेली। तर 2007 साली मी निव्वळ 11 वर्ष जो होतो, जवळपास 6वी 7वीलाच असेल, आणि 7वीला असताना आम्हाला एक संधी मिळाली की आम्ही नाट्यशाळा एक संस्था आहे जी थिएटर म्हणजे जे पण आपण नाटकं करतो त्यासाठी जे दिव्यांग व्यक्ती आहेत, मुलं आहेत, त्यांना ती चान्स देते की ते परफॉर्म करावेत मोठ्या स्तरावर। छोट्या स्तरावर नक्कीच नाही मित्रांनो, मोठ्या स्तरावर। आणि आम्हाला काही आयडिया नव्हती, एवढं लहान असताना फक्त आमची जी हॉस्टेल आहे किंवा आमची जी संस्था आहे ती आम्हाला मदत करत होती की आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं। जेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये काम करत होतो या नाटकामध्ये, तर तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला एक नाटक करायचं खूप मस्त आहे, आणि ते नाटक असेल तर ते नाटक होतं मित्रांनो की आपले जेवढे पण शूरवीर आहेत, जे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहेत, त्यांनी रक्त गाळलं आहेत, आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्या सर्वांसाठी एक आपल्याला ट्रिब्यूट द्यायचं होतं। आता हे सगळं त्या लहानवयी आम्हाला माहीत होतं महत्व, पण तसं त्याप्रमाणे कॅरी करणं, त्याप्रमाणे त्या रोलला महत्व देणं खूप मोठी गोष्ट होती, आणि त्यामुळेच आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होकार नक्कीच दिला। कारण जर या एवढ्या लहान वयात दिव्यांग असून किंवा जसे पण आपण असू, जर आपण शूरवीरांना, त्या स्वातंत्र्य वीरांना आपण काही थोडंसं पण ट्रिब्यूट देऊ शकलं तर खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट होती। नाट्यशाळा ही जी संस्था आहे ती ऑलरेडी खूप मोठ्या स्तरावर काम करत होती आणि त्यांनी एक गुरु आणि एक टीचर म्हणून आम्हाला त्यांनी पाठवले आणि त्यांचं नाव होतं शिवराज घोडके सर। नक्कीच मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी त्यावेळेस आमचं पोटेन्शियल, आमचं मधले जेवढे पण गुण पाहून आम्हाला तशी विभागणी दिली। प्रत्येकाला काही ना काही मिळत होतं आणि त्याच्यामध्ये मग त्यांना प्रश्न पडला की या मुलाला आम्ही काय द्यायला पाहिजे, या मुलाला काय असं सुटेबल होईल, काय असं होईल ज्याच्याप्रमाणे आपण त्याला ते पात्र दिलं पाहिजे। माझे खूप सारे मित्र आहेत, जसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फोटोज दाखवतच आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल। स्क्रीनमध्ये बरीच लोक आहेत जे माझे शेजारी आहेत, त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, आणि फायनली त्यांचं जे सिलेक्शन झालं माझ्या या कारणासाठी, आणि ते माझं पात्र होतं मंगल पांडे। मित्रांनो, मंगल पांडे तुम्हाला माहीतच आहे किती मोठी व्यक्ती होती, ज्यांनी आपले इंग्रजांसोबत त्यांचा जो युनिफॉर्म आहे घालून सुद्धा त्यांच्या विरोधात लढा दिला आणि आपल्या भारतासाठी खूप मोठं योगदान दिलं। मंगल पांडेचं जेव्हा माझं सिलेक्शन झालं तेव्हा कोणत्याही रोलसाठी, कोणताही जो आपण या गोष्टीमध्ये त्यांची जी वाक्य आहेत ती कशा प्रकारे पुढे अशी टाकली गेली पाहिजेत, अशी सांभाळली गेली पाहिजेत की जेणेकरून जी पब्लिक आहे, जे बघत आहेत, त्यांना ते जिवंत आहेत किंवा ते समोर आहेत असं वाटलं पाहिजे। फक्त नाटक करायचंय किंवा आपलं थिएटर्स करायचं असं नक्कीच नव्हतं, आणि म्हणून त्यांचं खूप, शिवराज सरांचं हे नेहमी होतं की खूप साऱ्या गोष्टी या कव्हर झाल्या पाहिजे होत्या। ह्याच्यामध्ये नक्कीच नाटकासोबत म्युझिक तेवढंच महत्वाचं होतं, आणि म्युझिकमध्ये बिपिन सर म्हणून होते आम्हाला, ज्यांना ऍक्च्युली ते व्हिज्युअली इम्पर्ड होतं, आणि त्यांचं म्युझिक आणि त्यांचा आवाज एवढा चांगला होता की त्यांच्यामुळे आम्हाला ते म्युझिक देता आलं। खूप मोठी गोष्ट होती आमच्यासोबत, आमचा पूर्ण स्टाफ होता। आमच्यामध्ये वाल्लेकर सर म्हणून आहेत, ते उत्कृष्ट चित्रकार आहे, उत्कृष्ट चित्रकार आहेत, आणि एवढं छान करत असताना त्यांनी प्रत्येक जेवढे पण पात्र होते त्या सगळ्यांची चित्र रेखाटली आणि तिथे ते पडद्याला लावली। आता मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी होताना मला मंगल पांडेचं जर दिलं गेलं, आणि मंगल पांडेचं 2011 साली आम्हाला ती संधी होती की पहिलं महाराष्ट्रात
आणि त्यानंतर मित्रांनो विसरू नका, हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा। हे फक्त माझी गोष्ट नाहीये, ही गोष्ट कदाचित तुमच्या आयुष्यात काही ना काही इम्पॅक्ट करेल म्हणून हा मी व्हिडिओ बनत आहे। त्या 2011 साली महाराष्ट्रात नसून आम्हाला जे आहे उदयपूर म्हणजे राजस्थानमध्ये ही संधी मिळाली की आम्ही तो नाटक करावं। आम्हाला माहितच नव्हतं की हे कसं काय घडलं, आणि त्या शिवराज सरांनी सांगितलं की आपल्याला तिकडे करायचंय, आणि म्हणून ही खूप मोठी गोष्ट असते की आपल्याला राज्याला तिथे रिप्रेझेंट करायचंय, आपल्या महाराष्ट्राला, की आपले जे पण शूरवीर होते ते त्यांना कळले पाहिजेत, त्यांना पण माहिती असले पाहिजेत जे आपल्या महाराष्ट्रात हे शूरवीर होते। आणि तिथले तुम्हाला माहित असेल राजस्थान उदयपूर आणि त्या सगळ्यात जवळचे महाराणा प्रताप मोठे मोठे शूरवीर होऊन गेले, आणि खूप मोठ्या गोष्टी आहेत तिथे उदयपूरमध्ये बघण्यासारखे खूप आहेत, आणि आम्हाला तिथे संधी मिळाली। खरं तर मजा होती की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं करायचं आम्ही रिहर्सल करत होतो, सगळं व्यवस्थित चाललं होतं, आणि शिवराज सर मला नेहमी म्हणायचे आकाश तू ज्याप्रमाणे तुझी वाक्य समोर प्रेक्षकांपर्यंत पब्लिकपर्यंत जाऊन देते त्याप्रमाणे असं वाटतंय की तुझं जे पात्र आहे ते अगदी जिवंत आहे, अगदी तू त्यांना म्हणतोयस की तुझं जे पात्र आहे मंगल पांडे ते अगदी समोर आहेत, आणि त्या जेवढे पण लोक आहेत ते तुला बघून असे प्रेरित होतील की ते कधीही तुला विसरणार नाहीत, आणि तसं झालं मित्रांनो। आम्हाला उदयपूरला जायला बराच दीड दिवस गेला असेल जवळपास, आम्ही ट्रेननी गेलो, आणि त्या ट्रेनमध्ये जात असताना असंच खूप छान प्रवास चालला होता, असं संगीतमय प्रवास चालला होता, कारण दीड दिवसाचा प्रवास जरी असला त्याच्यामध्ये ती रात्र अशी साधी जाणार नव्हती। पुढे जो प्रवास आहे आम्ही उदयपूरला पोहोचलो, उदयपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी आमचं खूप चांगलं स्वागत केलं, तिथली दाल बाटी असेल, तिथल्या गोष्टी असतील, तिथल्या राजे रजवाडे असतील, महाराणा प्रताप यांचा मी उल्लेख केला, त्यांचे राजे जे होते ते त्यांचा रजवाडा, त्यांची जी कामगिरी होती ते सर्व आम्हाला थोडंसं त्यांच्या कार्यातून पाहू शकलो आम्ही। जेव्हा आम्हाला फायनल संधी मिळाली तेव्हा आमचं ऍक्च्युली चाललं होतं की सगळ्या गोष्टी कॉस्ट्युम्स असतील त्याप्रमाणे आम्हाला तयार करणं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल तर मला चक्क पूर्ण असं प्रॉपर केस असताना देखील एक प्रॉपर टोप लावण्यात गेला, जेणेकरून मंगल पांडे ज्यांना असं केस नव्हती असा प्रॉपर लुक असला पाहिजे, आणि मोठ्या अशा भरदार मिशा ज्या आता आहेत पण त्यावेळेस मला नव्हत्या, अशा मोठ्या भरदार मिशा त्यांच्या होत्या, आणि हातात एक मोठी गन अशी त्यांनी मला दिली होती। जेव्हा मी फायनल त्या स्टेजपर्यंत उतरलो तेव्हा जे पण पब्लिक होती ऑडियन्स होती त्यांचा जो रिस्पॉन्स होता तो बघण्यासारखा होता, कारण त्यांनी आजपर्यंत मंगल पांडे हा कधी असा पाहिला नव्हता जो एवढा गुटगुटीत पण एवढा भरदार बोलण्यामध्ये होता। माझा आवाज अजून आत्ता जसा आहे तसंच त्यावेळीही मोठा भरदार होता, आणि त्यावेळेस खूप छान वाटलं की आम्ही त्यांच्यासमोर परफॉर्म करू शकलो। आमची एक मोठी टीम होती आणि त्या सगळ्यांचे काही कोण ना कोण पात्र करत होते, आणि त्या पात्रामध्ये माझा एक पात्र होता, मी त्या नाटकामध्ये लढाया करतोय काय, त्याच्यामध्ये गोळी झाडतोय काय, मी बोलतोय काय, या सगळ्याचा इम्पॅक्ट खूप छान होता। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला माहितीच नव्हतं की मी जेव्हा तिथून परत येईल महाराष्ट्रात तेव्हा मला काहीतरी असं वेगळं होईल, खूप लहान होतो। त्या महत्वाचं नाव आहे नाट्यशाळा गौरव पुरस्कार। मित्रांनो नाट्यशाळा गौरव पुरस्कार तेव्हाच दिला जातो की तो राज्य स्तरावर असतो, आणि तो राज्य स्तरावर कोणी असा व्यक्ती मूल असेल ज्याचं कामगिरी अशी असेल की जी राज्याला पुढे नेऊ शकेल अशा एका व्यक्तीला ती दिली जाते। आणि मित्रांनो एक गोष्ट नक्कीच मी तुम्हाला सांगेल, काही लोकांचे पूर्ण वय जातं पूर्ण आयुष्य जातं तरी त्यांना हा पुरस्कार मिळत नाही, पण त्यावेळेस माझं खूप मोठं भाग्य होतं की एवढ्याशा वयात मला नाट्यशाळा गौरव पुरस्कार दररोज 7 साली दिला गेला होता। माझी फॅमिली माझे रिलेटिव्ज नाट्यशाळाची टीम संस्था ते सगळे एवढे हॅपी होते एवढे प्राऊड करत होते माझ्यावर की मला मिळते, मला त्याचं मला फक्त वाटत होते की छान काहीतरी बक्षीस मिळणार आहे। माझे वडील माझी आई माझ्यासोबत होते, आणि जेव्हा मला पुकारलं गेलं की आम्ही आकाश पवार यांना नाट्यशाळा गौरव पुरस्कार देत आहोत तर सगळ्यांचं खरंच मन भरून आलं होतं। मित्रांनो माझे पॅरेंट्स माझे रिलेटिव्ज माझ्या स्पेशली माझे आई वडील माझे जेवढे रिलेटिव्ज जेवढे पण सोबती जेवढे पण होते त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होता। माझ्या वडिलांनी मला उचलून घेतलं आणि ती शाल ती ट्रॉफी माझ्याकडे सुपूर्त केली गेली,
तो क्षण आज तो दिवस सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा होता। तो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला प्लीज विसरू नका, कारण हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। तर सांगा मला की हा व्हिडिओ कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।